हदगांव के तालुके में घरकुल की स्कीम को नाफिज कराने के लिए चिन चागोवाहन गांव के लोग जिला कलेक्टर से रुजू हुए। इन्होंने जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम भी दिया जिसमें गांव में घरकुल स्कीम को जल्द अज जल्द नाफिज करने की मांग की गई। वाद रहे के कारलापोस चिन चागोवाहन गाँव के लोग मिट्टी के घरों में जिंदगी बसर करते हैं। इन्हें पक्के मकानों के लिए घरकुल स्कीम का कोई फायदा हासिल नहीं हो पा रहा है। अपनी इसी मांग को लेकर इन्होंने जिला कलेक्टर से गुहार लगाई है। कार्यालयाच्या गेली 30 ते 40 वर्षापासून हे सर्व लाभार्थी गावातील लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत। एक पिढी दोन पिढ्या गेल्या तरी त्यांना कुठल्याही प्रकारचं घरकुल अद्याप मिळालं नाही। म्हणूनच या ठिकाणी कलेक्टर साहेबांना विनंती करण्यासाठी आलो, शिवसाहेबांना विनंती करणार आहोत, समाज कल्याणकडे विनंती करणार आहोत, आदिवासी विकास प्रकल्पाकडे विनंती करणार आहोत की आमच्या गेल्या दोन पिढ्या गेल्या आम्हाला घरकुल का दिल्या जात नाही। गावामध्ये ग्रामसेवक दखल देत नाहीत, बी डी ओ दखल देत नाही ना, आमच्या गावातला कधी सर्वे झाला नाही, DRDOकडे प्रत्यक्ष यादीचा सर्वे झाला, आदिवासी विकासकारकडे सगळ्या याद्या आदिवासींची संख्या किती आहे, गोरगरीब किती लोक राहतात ह्या सर्व माहिती असताना आम्ही अनेक वेळा चक्रा मारल्या, पंचायतीला चक्रा मारल्या, तरी पण आम्हाला घरकुल दिल्या जात नाही। म्हणूनच आज शेवटचं आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन या ठिकाणी आलेलो आहोत।